거. गेलो होतो स्वतः, हा आम्ही 5-6 लोक गेलो होतो, माझ्या घरच्या परिवार मी स्वतः गेलो होतो. आम्हाला 2-3 वेळा हाकललं आम्हाला ते काय काढेना. हा कुठे गेलेले होते? मग मानकापूर ठाण्यामध्ये एपीआयकडं. मग तिने आमची एपीआयनं आम्ही सी पी साहेबांना स्वतः भेटलो आम्ही या सिव्हिल लाईनमध्ये सदरच्या बाजूने ते त्यांच्या आम्ही नवीन ऑफिस खुललं तिथे. आम्ही त्या कार्यालयामध्ये सी पी सोबत आम्ही स्वतः बोललो. सी पीनं आम्हाला आमचे हे पत्र स्वीकारलं, आम्ही पत्र दिलो आम्ही त्यांना. पत्रावर त्यांना सही मारून सिक्का मारून दिला आम्हाला. हा मग त्यानंतर आम्ही तिथेसाठी त्यांना कॉल केला राऊतला. मग आमची नोंद घेतला त्यांनी का बा तुम्ही यांचे काउंट घ्या म्हणून. आम्ही तिथे स्पष्ट सांगलो अनमोल मेश्राम, सुनील मेश्राम मी स्वतः होतो आणि माझी मिसेस होती, माझ्या भतीजा, मी 4 जण गेलो. आम्ही कम्प्लेंट दिली बा त्यांना का बा हे आमच्या कोणला. पोलिसांनी जो आरोप केला आहे की तुमच्याकडे कुठले दस्तावेज नव्हते तुम्ही सादर केले नाही, हे खोटं. आम्ही सादर केले एनआयटी मनी 2002 मनी राठीने पैसे भरले आहेत. त्यांची पावती सुद्धा आम्ही दिले काळेसाहेबांना. हा 2002 पावती दिली, पावरा पटवून दिली, त्यांच्या कब्जापत्र दिलं त्यांना. हा ते कब्जापत्र सर्व काही विलीड आहे. एनआयटी मध्ये त्यांना इन्क्वायरी करायला पाहिजे होती. जी तपास मध्ये तुम्ही मदत केली नाही म्हणून गुन्ह्याची नोंद केली असं सर्व खोटं आहे. खोटं आहे हे सर्व खोटं. आमचे जे आहे सर्व पुरावे, आमचे सर्व डॉक्युमेंट आमचे सब बरोबर आहेत. पोलीस बोललेत की तुम्ही भूमापी आहेत, तुमच्यावरती गुन्हे दाखल आहेत पोलीस स्टेशन मध्ये. गुन्हे दाखल कसे आहेत? आमचे सर्व केस बरी झाली आहेत. त्यांना माहिती आहे, मी स्वतः आमच्याकडे सगळ्या काप्या काढलेल्या. हा काप्या मी स्वतः हजेरी देतो. आम्ही काप्या आमच्या सुटलेल्या काप्या बस माझ्यावर हे सदर वर्ष आहे. सदरमध्ये या केसमध्ये मी नव्हतो, जबरदस्ती मला टाकण्यात आला. हे असला असं सी सी कॅमेरे चेक करते पाहून आमच्या गुन्हे दाखल करायला पाहिजे होता. मानकापूर पोलिसांनी जे तुमच्यावरती विविध आरोप जे केलेले आहे हे खोटं आहे. खोटं जे आम्ही सर्व पुरावे दिले आहेत. आम्ही सर्व त्या कोर्टामध्ये न्यायालयामध्ये प्रकरण चालू आहे. ह्या लोकांनी आमच्यावर गुन्हा कसा काय दाखल केला? हे 6 महिन्यापहिले 5 महिन्यापहिले गुन्हा दाखल झालेला आहे. आपला कोर्टामध्ये दाखल झालेला केस गोपी शाहूला आम्ही कोर्टातून बिलीपच्या हाताने नोटीस पाठवला. बिलीप नोटीस दिला, ते कोर्टामध्ये हजर झाले. हजर झाल्याच्या नंतर न्यायालयामध्ये प्रकरण गेला. हे कोर्टाचे अपमान केले या लोकांना. राऊतना अजय काळेना यांच्यावर तर कडक कारवाई करायला पाहिजे. कोर्टाचे अपमान केला. न्यायालयात प्रकरण सुरू असताना तुमच्यावर जी गुन्हा दाखल केला त्यांनी कायद्याचा म्हणजे उल्लंघन केलं आहे असं तुम्हाला वाटतं? हो, त्या कोर्टाचे अपमान केलं आहे. याच्यावर कडक कारवाई, निलंबित करायला. या संदर्भामध्ये तुम्ही तुमचे अवमानना वगैरे न्यायालयामध्ये अवमानना तुम्ही दाखल करणार का? हो आम्ही करणार. यांच्यावर बी आम्ही हे अगर यांच्यावर निलंबित नाही करत तर आम्ही ते संविधान चौकमध्ये आम्ही मोर्चा करून येणार आहे. बदल हे करून आम्ही जे काय तर काउन आम्हाला पुरा बदलाम करून टाकला. माझ्या मुलाला अनमोल मेश्रामला 2002 बोगट डॉक्युमेंट्स बनवला म्हणतात ते काढे म्हणतात असे म्हणाले. ते लिहून घेतला त्याच्या धमकी देऊन त्यांना माझ्या मुलाला. हा म्हणजे पोलिसांनी जे आरोप केलेले आहेत ते दातांना खोटे आहेत. हे सर्व खोटे आहेत ना. जे माझे केस आहेत हे पुरे बरी गेले आहेत. एक केस चालू आहे सदरची. जागून मी आपल्या घरी झोपला असताना माझ्या तकलीफ एलएसमध्ये माझ्या हॉस्पिटलमध्ये इलाज चालू. मी 10-15 दिवस मी ॲडमिट होतो दवाखान्यामध्ये. हावर बी करी राऊतवरी माने रावच्या करी. नाही जातीवादी मला जातीवादी एक एक शब्द वापरला काळेसाहेबांना मला. हा मी तिथे माझी कोणी सुनवाई नाही करत होते. ते काळेसाहेब तिथे होते तर हा हे जाती तू कोणत्या जातीच्या होस काय होत असं त्या काळेला येणं म्हणला. ते एपीआय होते काळे, त्याने स्वतः म्हणला. हा 5 लोकांच्या समोर. हा हे लोक ते त्याच्याबद्दल बी काही हे नाही दिलं लक्ष. हा तू कोणत्या जातीच्या होस काय होत तर आम्ही सर्व ऐकलो. कोणी आमची ऐकायला खाली नाही. हा हे जे काय आहे आम्ही त्या आंदोलन करून सर्व काही आम्ही जे आमच्यावर अत्याचार झाला त्याच्याबद्दल आम्ही तिथे संविधान याच्यामध्ये आम्ही हे करणार आहोत. न्यायालयामध्ये अवमान न्यायालयाच्या बी हे केला. न्यायालयाच्या बी हे केला का बा हे न्यायालयामध्ये केस चालू. कोर्टाच्या बी अपमान केला. हा त्याच्यावर इच्छा दवा ठोकून आम्ही राऊतवर राऊत आणखीन काळे यांना बी इज्जत दवा ठोकून आमची बदलामी केला होता. इज्जत दवा ठोकून आम्ही कारवाई बी करून त्यांना.